नमस्कार, शुभ सकाळ। एबी मराठी न्यूज मध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय। आज 6 ऑक्टोबर सकाळी 6 वाजताची उजने अपडेट मी आपल्याला देणार आहे। वरील पाऊस कमी झाल्यानं दौंडचा विसर्ग हा सातत्यानं घटत चालला आहे, मात्र उजनीचा पाणी साठा हा संत गतीनं आपली वाटचाल साठीकडे करतो आहे। आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाचा एकूण पाणी साठा हा 93.97 TMC इतका झाला असून उपयुक्त पाणी साठा हा 30.31 TMC इतका झाला आहे। तर उजनी धरणाची टक्केवारी ही आज सकाळी 6 वाजता 56.58% इतकी झाली आहे। उजनी धरण काल दिवसभरामध्ये 24 तासांमध्ये 2% पाणी साठा वाढला असून काल उजनी धरण हे 54.84% इतकं काल सकाळी 6 वाजता भरलेलं होतं, आज ते 56.58% इतकं झालं आहे। तर दौंडचा विसर्ग हा सातत्यानं कमी होत असून आज सकाळी 7331 क्युसेकचा दौंडचा विसर्ग उजनीमध्ये येतो आहे, जो काल सायंकाळी 9318 क्युसेक्स होता, तर काल सकाळी हा दौंडचा विसर्ग जो आहे तो 10059 क्युसेक्स इतका होता। वर पाऊस नाही, उजनीच्या वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह घाटमाथ्यावरती सुद्धा पाऊस नसल्यानं दौंडचा विसर्ग हा कमी कमी होत चालला आहे। मात्र उजनी धरण हे 56.58% आलेलं आहे आणि हा जो विसर्ग येतो आहे यावरती पुढील काही दिवसात धरण 60% जाईल ही अपेक्षा आहे। मात्र अजूनही उजनी पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी आता सर्वांचं लक्ष हे परतीच्या पावसाकडे असणार आहे। परतीचा पाऊस जोरात बरसावा आणि उजनी धरण 100% व्हावं हीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे। उजनीसह उजनीच्या वरील धरणाच्या अपडेटसाठी आपण पाहताय एबी मराठी न्यूज।